बाजार समितीच्या 16 संचालक मंडळाची निवडणूक 7 ऑक्टोबर रोजी शांततेत पार पडली. एकूण 613 मतदारांपैकी 582 मतदारांनी मतदानाचा हक्क यावेळी बजावला आहे. बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीसाठी 3 बूथ स्थापन करण्यात आले होते. येथील जिल्हा परिषद कन्याशाळेतील दक्षिण बाजूस असलेले बूथ ग्रामपंचायत मतदारसंघातील 209 मतदारापैकी 207 मतदारांनी मतदानाचे हक्क बजावले, तर येथे असलेल्या पूर्व बाजूस सोसायटी मतदारसंघातून 112 मतदारापैकी 210 मतदारांनी मतदानाचे हक्क बजावले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात हमाळ मापी मतदारसंघासाठी बूथ स्थापन करण्यात आले. यात एकूण 192 मतदारापैकी 165 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल 11 वर्षानंतर कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस व मित्रपक्ष भाजप काँग्रेस यांच्यासोबत निवडणूक झाली. यामुळे मतदारांना चांगला अनुभव आला. मतदान बूथवर केंद्राध्यक्ष म्हणून देगलुरू गुलाब कुलकर्णी, IM तलमारे व त्यांचे सहकारी काम पाहिले. तसेच संपूर्ण दिवस निवडणुकीचा निर्णय अधिकारी GR कोरवार यांनी घेतला. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच मतदान केंद्रातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेची आबात राहावे यासाठी स्वामी विवेक नारायण शिंदे व त्यांचे सहकारी कडक पोलीस बंदोबस्त होते. येथील एकूण 18 संचालकांपैकी 2 संचालक व्यापारी मतदारसंघातील राजू शेठ उत्तरवार आणि रमेश दासवार निवडणूक आले. 16 संचालक पदांसाठी पार पाडण्यात आलेली ही निवडणूक होती. नागवराव रोलापड, AIN न्यूज, नांदेड.